नमस्कार, तृणबंदी या मालिकेतील हा 41वा भाग आणि हा माझे मित्र म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांचे मित्र पण माझ्यावरही ज्यांनी अतिशय माया केली ते श्री अनंतराव कुलकर्णी यांच्याबद्दलच्या आठवण मी सांगणार आहे. अनंतराव कुलकर्णी मूळचे कराडचे, त्यांचे थोरले बंधू धनी कुलकर्णी हे कराडमधली खूप त्यांचं कुटुंब प्रसिद्ध होतं आणि अनंतराव तरुणवयामध्ये त्यांनी काहीतरी वेगळा व्यवसाय करावा, शेती घरी खूप होती पण वेगळा व्यवसाय करावा म्हणून त्यांच्या बंधूंनी सांगितलं आणि काही पद्मश्री बाबूराव गोखले जे अतिशय नामांकित लेखक स्वातंत्र्य चळवळीत होते त्यांनी अनंतरावांना सातारला आणून सोडलं. सातारला तेव्हा बाबूराव वैद्य म्हणून जे मूळ कराचीला मोठे उद्योगपती होते ते फाळणीनंतर सातारला आले ते साताऱ्यामध्ये आणि पुण्यालाही त्यांनी काही व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर सातारला समर्थ म्हणून साप्ताहिक सुरू केलं. बाबूराव वैद्य अतिशय निष्ठावंत समर्थ रामदासांचे भक्त होते, समरसेवा मंडळाच्या कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यामुळे समर्थ या नावाने त्यांनी आपलं साप्ताहिक सातारला सुरू केलं होतं. तर ह्या तरुण अनंतरावला ह्या त्यांच्याकडे शिकावं आणि पुढं मागे स्वतःचा प्रेस सुरू करता येईल अशा भावनेनं बाबूराव गोखले त्यांना सातारला घेऊन आले आणि अनंतराव तिथपासून सातारकडेच होऊन गेले. कराडमध्ये शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांच्या बरोबर सहाध्याय यशवंतराव चव्हाण वगैरे मंडळी होती आणि यशवंतराव चव्हाणांचा स्नेह त्यांचा तिथपासूनचा. सातारा आल्यानंतर त्यांनी बाबूरावांच्या हाताखाली संपादक म्हणून जे शिकायला थोडी सुरुवात केली, लेखन सुरू केलं, प्रेसची माहिती घेतली आणि अनंतराव त्याबरोबर बाबूरावांच्या समर्थ भक्तीनं प्रेरित होऊन जसं एखादं भांड्याला भांडं लागलं की ते नाद होतो तसं समर्थ सेवेचं बाबूरावच्यासारखंच त्यांनाही वेळ लागलं आणि ते कट्टर समर्थ भक्त आले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीतली म्हणजे पत्रकं असत ती आपल्या प्रेसमध्ये छापून द्यायची आनंद प्रिंटिंग प्रेसमध्ये आणि मग काँग्रेसमध्ये असल्यामुळं तेव्हापासूनच खादीचं व्रत त्यांनी घेतलं होतं. त्यांचा वेळ शेवटपर्यंत खादीचं धोतर, वरती खादीचा सदरा, कोट अंगामध्ये खादीचाच आणि डोक्यावरती पांढरी टोपी असं कायम गांधी टोपीत असायचा. आणि सातारला मग पुढं बाबूराव वैद्यांनी ते प्रेस वगैरे बंद करायला ठरवल्यानंतर समर्थ साप्ताहिक आणि त्यांचा आनंद प्रिंटिंग प्रेस हे दोन्ही अनंतरावांच्याकडे आलं. त्यांनी ते घेतलं त्यांच्याकडे विकत आणि ते आपलं काम प्रेसचं करायला लागले. त्याबरोबर काँग्रेसचे सक्रिय ते सभासद होतेच, काँग्रेसच्या चळवळीत भाग घेत होते. स्वातंत्र्यानंतरही त्यांचा काँग्रेसशी निकटचा संबंध राहिला. सातारा काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ते जवळजवळ 10 वर्ष 1959 ते 1959 सलग सेक्रेटरी होते आणि त्याच काळामध्ये माझ्या वडिलांचा आणि त्यांचाही स्नेह जमला. त्या काळामध्ये सगळे काँग्रेसच्या विचाराने भारी लोक एकत्र येत आणि माझ्या वडिलांचा आणि त्यांचा स्नेह जमला आणि तो अतिशय घट्ट झाला. म्हणजे मला आठवत आहे तेव्हापासून माझे वडील अनंतरावांच्या घरी जायचे, अनंतराव आमच्या घरी यायचे आणि माझ्या वडिलांच्या शेवटच्या काळात म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष अनंतराव रोज संध्याकाळी आमच्या घरची अनंतरावांची फेरी चुकली नाही आणि भाऊकांची दुपारच्या वेळेला म्हणजे वडिलांची अनंतरावांच्या प्रेसमध्ये समर्थ सदनमध्ये फेरी चुकली नाही. अनंतरावांच्याच प्रेरणेमुळं समर्थ सदन ही वास्तू उभी राहिली. समरसेवा मंडळी ते लोकांच्याकडून वेगवेगळ्या जागा खरेदी करून एक मोठं जागा तयार केली, ती घरं पाडून समर्थ सदन समर्थांच्या नावानं तिथे एक हॉल असा तयार केला आणि त्याची धुरा स्वाभाविकपणे समर्थ अनंतरावांच्या खांद्यावरती आली. शेजारी त्यांचा प्रेस होता. मग समर्थ त्या समर्थ सदनमध्ये वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक व्हावेत, धार्मिक कार्यक्रम व्हावेत यांची धडपड सुरू झाली आणि त्यातून एक संत ज्ञानपीठ असं त्या समर्थला स्वरूप आलं. आम्ही कॉलेज संपून सातारानंतर आमची मित्रमंडळी जी होती मधू जोशी, आप्पा कुलकर्णी ही सगळी अनंतरावांच्या वयानी लहान पण कायम त्यांना मदत करणारी आणि अनंतराव अतिशय काय म्हणू ज्याला अतिशय सरळ निर्मळ स्वभावाचे म्हणजे धर्मराजांची उपमा दिली तरी सुद्धा कमी पडेल इतकी आयुष्यभर कोणाचा कधी द्वेष नाही, कुठला स्वार्थ पाहिला नाही
आणि त्यांना कायम समर सदन कार्यक्रम असला की काळजी वाटत राहायची नीट पार पडेल का। मग ते आप्पांच्या दुकानायचे, अजून सतरंजी आल्या नाहीत, सतरंजी आम्हाला आम्ही तो आप्पांचे मित्र असल्यामुळं आम्ही मदत करायला जायचो, सतरंजा घाल। मग ते म्हणायचे व्याख्याता जुळला नाही, म्हणजे सारखी काळजी कशाची, अस्वस्थ व्हायचे। आणि एकदा कार्यक्रम जाऊन तो निश्चिंत पार पडला की त्यांना समाधान वाटायचं। अनेक समर्थ सेवा मंडळाचे उपक्रमात त्यांचा हातभार होता। जो पहिल्यांदा के व्ही बेलसरांचा दासबोध छापला तो सुद्धा आनंदरावनी अतिशय मेहनतीने छापला। आज त्याच्या अनेक आवृत्त्या झाल्या, तेव्हा त्या लेटर पेसमध्ये छापायचं मी मोठं काम, जवळजवळ तो 700 पानी ग्रंथ आहे, त्याचं बाइंडिंग सगळं करणं आनंदरावनी केलं। आणि हे चालू असताना आनंदरावांचा खरं म्हणजे देशस्थ स्वभाव, आमचे वडील काय म्हणाले, काय देशस्थ तुम्ही भोंगळ आहात, आम्ही कोकण असताना आनंदराव म्हणजे हो आम्ही भोंगळ आहे पण त्याला काही इलाज नाही। म्हणजे इतके की बहुभकांची शिस्त त्यांच्यावर कडक असायची। कुठेतरी गावाला जायचं असलं मग चाफळला जायचं तर ते आनंदरावांना सांगायचे, आनंदराव 6 म्हणजे 6 बरोबर निघायचं बरं का, 6 म्हणजे 5:60 सकाळी। आनंदराव हो म्हणायचे, पण त्यांच्या लेखी 6 म्हणजे अर्धा तास मागे पुढे असा असायचा। आणि त्यामुळे अनेकदा असं व्हायचं की बहुकका वाट न बघता त्यांचे निघून गेले, पण आनंदराव सुद्धा कधी चिडायचे नाही। ते म्हणायचं ते बरोबर आहे, बदापूरचा कारभार तसाच कडेकोर आहे, आपल्याला काही इतकं जमत नाही। अशी दोघांची मैत्री आणि आनंदरावांचं त्यामुळे हे सगळं घर सांभाळणं हे आनंदरावांच्या पत्नीने सवयीने केलं। कारण अशा तऱ्हेच्या माणसाला फसवणारे लोकही जास्त, आणि त्यामुळं काटेकोर स्वभाव नसल्यामुळं बिलं राहिली अमुक झाला असं होत राहायचं, पण वहिनी अतिशय निघुतीनं आणि साथ देऊन प्रपंच सांभाळला, मुलांना मोठं केलं। ते दोन मुलं, त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी, थोडं आम्ही मालक म्हणतो, आणि धाकटे बाळासाहेब होते समर्थ। अनंतरांचा समर्थ भक्ती जसा बाळासाहेबांच्याकडे आला आणि तेही समर्थ मंडळाच्या कामात खूप हिरीनं भाग घेत होते। काही वर्ष त्यांनी त्याचं सेक्रेटरीपदही सांभाळलं। उत्तम वाणी होती, चांगले बोलायचे, प्रवचनही करायचे। आणि मग त्यांनी आपला स्वतःचा आनंदरावांचा प्रेस खोडल्या मुलाकडे होता, त्यातनं वेगळं होऊन आपला स्वतःचा ऑफसेट प्रिंटिंग प्रेस सुरू केला। आणि त्यांचे वागण्याची हातोटी, बोलणं बाळासाहेबांचे खूप उत्तम। राम शेवाळकरांसारखी माणसं त्यांच्या प्रेमात, मुलासारखी त्यांच्यावर प्रेम करायची। आणि आनंदरावांचा हा सगळा सांभाळ वहिनी सांभाळला। आणि थोडली त्यांची मुलगी सुलू, तिचेही आता यजमान बँकेत निवृत्त झाले, ते स्वतः चांगले कवी आहेत। सगळीच माणसं अतिशय प्रेमळ, म्हणजे देशस्थांचा गुण आहे तो, आम्ही कोकणस्थ त्यामधून तुटक मंडळी। पण जेव्हा एकदा आनंदरावांच्या मित्रावर प्रसंग आला की अगदी देणं बाकी आहे म्हणून कोर्टात केस होऊन अटक व्हायची पाहिली, तर तो मित्र आनंदरावांच्याकडे आर्थिक मदत मागायला आला। आता त्यांच्याकडे आर्थिक मदत मागायची म्हणजे एकादशीनं महाशिवरात्रीकडे गेल्यासारखा प्रकार, पण वहिनीनं ते समजलं आणि त्यांनी आपल्या अंगावरचे दागिने काढून दिले की आपल्या यजमानच्या मित्राची अब्रू वाचली पाहिजे म्हणून। अशा तऱ्हेचा संसार त्यांनी सांभाळला आयुष्य। अनंतरून जेव्हा 60 झाली तेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांचा आपण एक घरगुती सत्कार करूया, आणि आम्ही राजमातांना निमंत्रण करायचं की आपण आईसाहेब या। त्या म्हटल्या नाही नाही मी येणार, म्हणजे मी स्वतःच येईन, कारण अनंतरावांच्या बोलावण्यावर आईसाहेब कितीतरी वेळा समर्थनय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून, प्रमुख म्हणून आले होते। त्यामुळे मी येईन आणि स्वतः सत्कार करेन। राजमातांनी सत्कार केला सुमित्राजांनी, आणि अनंतरावांचा गलबलून गेले विचार की आपला एवढं हे राजमाता सत्कार करतात, काही बोलता येईना त्यांना। यशवंतरावांची आणि अनंतरावांची सुद्धा अशीच घट्ट मैत्री होती। जेव्हा जेव्हा यशवंतराव साताऱ्यात येत तेव्हा अनंतरावांना आवर्जून भेटत, अनेकदा त्या भेटी आमच्या घरीच व्हायच्या। आणि साहेबांनी किती वेळा सांगितलं, ते मुख्यमंत्री होते, पुढं केंद्र अनेक वर्ष मोठी मंत्रीपदं, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री ही पदं त्यांनी भूषवली। गप्पा मारताना ते नेहमी आनंदराव म्हणायचे, आनंदराव काहीतरी मला सांगा ना तुमच्याकरता करायला, मला इतके लोक मागतात, मी इतक्या लोकांना काही ना काही त्यांचं कल्याण करतो। आनंदराव बिचारे साधे होते, ते म्हणायचे नाही नाही साहेब मला काही नको, तुमची मैत्री एवढंच पुरेसं आहे। आणि खरोखरी त्याने आयुष्यभर काही मागितलं नाही, खरोखरी एका दृष्टीनं धर्मराज म्हणून अशा तऱ्हेचे आनंदराव होते। पुढे वहिनी गेल्या, गेल्यानंतर आनंदराव खूपच हळवे झाले, खचले थोडे। आधी हळवा स्वभाव, कायम काळजी, त्यात हे दुःख। आणि आनंदरावची एक आठवण मला
मी कायम मोलाची वाटते. म्हणजे आजसुद्धा जेव्हा माझा कोणी 5 चित्रपट निर्माण केले, अमुक अवॉर्ड मिळवले वगैरे उल्लेख होतो, तेव्हा मला अनंतरावांची आठवण होते. कारण अनंतराव मी जर मध्यस्थी केली नसली नसती तर मी चित्रपटसुद्धा निर्माण करू शकलो नसतो. तर असं झालं की मी साधारण 40 होतो आणि तेव्हा मी 85 साली जाहीर केलं की आता मी सिनेमा एक काढणार आहे. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय, वडील अतिशय काटेकोर शिस्तीचे, गांधीवादी, त्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम प्रमुखपदी काम करणारे आणि मध्यमवर्गीय टिपिकल. ते म्हणले अरे हे असं काही चालायचं नाही, सिनेमा विमा अजिबात काढायचा नाही. पण आपल्या त्या वयामध्ये आपल्या डोक्यात हे असतं ना. मी म्हणलं नाही मला काढणारच आहे आणि मी तर काढतोच. आता म्हणजे आमच्या घरामध्ये भूकंपच झाला होता, बायको बिचारी भांबवली ती, माझी आई मात्र स्थिर होती. आई म्हणली अरुण करतो म्हणजे तो व्यवस्थित करेल. मी वडिलांना फेरोपर्यंत सांगून बघितलं की अहो मी इन्कम टॅक्सच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करणार नाही, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मी इन्कम टॅक्सच काम करीन आणि कुठल्याही तऱ्हेने दुर्लक्ष होणार नाही. आणि त्याच्यामध्ये आर्थिक गरजसुद्धा तुम्हाला म्हणजे मला लागणार नाही एवढी काळजी मी घेईन, काही लागली तर ती सोसायची तयारी आर्थिक माझी आहे. वडिलांना तेव्हा माहिती होतं, म्हणजे 2-3 उदाहरणं त्यांना माहिती होती. कारण ते बँकेचे चेअरमन होते, त्यांच्या डोळ्यासमोर एक उदाहरण होतं, उल्लेख करतो हरकत नाही. कारण रवींद्र भट माझे मित्र, अशोक भट माझे मित्रच व्हायचे, रवींद्र भट आणि त्यांच्या बंधूंनी गणेश भट तेव्हा एक सुंदर सिनेमा काढला होता व्हायच्या आणि त्याला राष्ट्रपतींचा पुरस्कारही मिळाला होता. पण तो सिनेमा आर्थिक चालला नाही आणि त्यावेळेला त्यांनी व्हाईटल्या अनेक लोकांच्याकडनं, लोकांनी उत्साहानं पैसे दिले तर मदत म्हणून की सिनेमा झाला तर आम्हाला परत द्या, त्यांना परत देता येत नव्हते. आणि त्यांचे वडील भट वकील हे नामांकित होते, त्यांना ते सहन होईना. त्यांनी अनेक खटपटी करून ते सर्व पैसे परत केले आणि त्यांना अतिशय मनस्ताप झाला. ते भाऊकांच्या डोळ्यासमोर ते उदाहरण होतं. ते म्हणले असली भानगड करायची नाही अजिबात, म्हणजे इतकं कडेला गेलं की ते करायचं असलं तू घरातनं बाहेर जा असं मला सांगायचं पाहिजे भाऊकांच्यावर. आणि मी सुद्धा म्हणजे आत्ता मी माझ्या मुलांना जर म्हटलं सिनेमा करतो मी सुद्धा तोच स्टँड घेईन हे मला असं वाटते. पण तेव्हा आपण त्या एक जिद्द असते ना. तर मी म्हटलं ठीक आहे बाहेर तर बाहेर जाईन. मी आता काय करावं हा प्रश्न घरात संबंध निर्माण झालेला. भाऊ का तयार नाहीत अजिबात, मला तर करायचं आहे. माझी पत्नी आणि आईची सुद्धा कुचंबणा व्हायला लागली. धाकटी भावंडं तेव्हा शिकत होती, आता मोठी झाली मग त्यांनाही काही कळे नाही घरात काय हे वादळ चाललेलं आहे. मग मी भाऊ का काय करावं म्हणलं, भाऊ कांना कोण सांगेल. भाऊकांचे खूप मित्र होते पण इतके असं जवळचं म्हणजे एकत्र विष्णुपंत कुलकर्णी म्हणून मोठे, पण ते या त्यांनी माझी बाजू घेतली नसते मला माहीत. म्हणा अनंतरावांना आपण समजून जगा. मग मी अनंतच्या घरी जाऊन बसलो, खूप वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितलं कसं माझं प्लॅनिंग आहे आणि मी कसं हे करीन, माझी टीम कशी होईल सिनेमाची, अजिबात दुर्लक्ष कसं होणार नाही आणि किती पैसे लागतील, तर अशाशी मी तयारी केली आहे. आणि ज्या क्षणी मला असं वाटेल की आता मला कर्ज काढावी लागेल त्या क्षणी मी सिनेमा काढायचा थांबवीन, म्हणजे बँकेचं किंवा कोणाचं कर्ज काढायची वेळ आली तर. हे सगळं अनंतरावांना 1-2-3 भेटीत सांगितलं तर पटलं. म्हणले आता काय, म्हणलं आता अण्णा, त्यांना अण्णा म्हणायचो, म्हणजे घरातले अण्णा म्हणायचे म्हणून मी कधी कधी अण्णा म्हणतो कधी अनंतराव म्हणायचो. म्हणला अनंतराव तुम्हीच हे भाऊकांना पटवून सांगितलं पाहिजे. मग भाऊकांच्या त्याच्या रोजच गाठी, एकदा दुपारी नाही तर संध्याकाळी आमच्या घरी काय त्यांचं बोलणं झालं, अनंतरावांनी कसं पटवलं हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. पण अनंतरावांनी भाऊकांना हॅमर करून 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 मला वाटते सांगितलं असावं. आणि भाऊकांचे बहुतेक बांधावर असा परिणाम झाला असावा की ज्या ती अनंतरावांसारखा सज्जन माणूस सांगतो आहे की असा असा आहे आणि तो अरुण व्यवस्थित करेल असा मला विश्वास वाटतो, त्यामुळं बहुतेक भाऊकांचं मतपरिवर्तन झालं. मग त्यांनी जसं आपण म्हणतो एक कंडिशनल कन्सेंट असा दिला की बा ठीक आहे कर तू सिनेमा, पण माझा त्याचा काही संबंध असणार नाही, तुला लागेल तर पैसे मी देणार नाही, सिनेमाची लोक घरात येता कामा नये येत, आणि तुला कोणाचं कर्ज बिर्ज झालं तर मी त्याला जबाबदार नाही, आणि त्या नादाला जर तू लागलास तर तुला घरातनं बाहेर जायला, अशा वेगवेगळ्या कंडिशन्स होत्या. आणि शेवटची कंडिशन होती की तू सिनेमा काढलास तरी मी बघायलासुद्धा येणार नाही. आता आमच्या आईसमोरच हा विषय झाला तर तिला म्हणले तूसुद्धा, आई म्हणली मीसुद्धा जाणार, तुम्ही जाणार नाही तर मीच जाणार नाही.
आणि खरं सांग तुम्हाला की आज तागायत म्हणजे वडील जाऊन सुद्धा आता जवळजवळ 20 वर्ष झाली, 98 साली गेले ते, आई त्या आधी गेली 95 साली, पण दोघांनी माझा एकही सिनेमा पाहिला नाही. आईने कदाचित पाहिला असेल टी व्हीवरती एका वेळा लागल्यानंतर, पण मला खात्री वाटत नाही आहे बघितलं असेल असं, पण परवानगी दिली. आणि मग अनंतरावांच्या मध्यस्थीमुळेच केवळ मी पहिला सिनेमा काढला, मग दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा काढला, बऱ्यापैकी नाव मिळवलं, आर्थिक नुकसान काही झालं नाही, पैसे उलटे दोन मिळाले आणि वेगळा अनुभव मिळाला, अनुभव विश्वजनक झालं. पण अनंतरावांनी जर तेव्हा मध्यस्थी केली नसती तर हे अशक्य गोष्ट होती आणि मी चित्रपट निर्माताही झालो नसतो. त्यामुळे जेव्हा जेव्हाही कुठे चर्चा झाली की मला अनंतरावांची आटकून आठवण येते की त्यांनी मध्यस्थी केल्यामुळेच आपण हे करू शकलो म्हणून. अनंतरावांनी पुढं तब्येतीनं बिघडली, थोडी आजारी पडले आणि नंतर एक दिवस समर्थचरणी लीन झाले. अनंतराव आम्हाला सुद्धा चेष्टेची संधी द्यायची, आम्ही चेष्टाही करायचो, आनंदाने ते असून मजेत घ्यायचे. आम्ही त्यांना नाव ठेवलं होतं की समर्थांची कुवेनं निश्चयाचा महामेरू, शिवाजी महाराजांचं वर्णन करणारी आहे, सकल जनाचे आधारू. तशीच म्हणलं तुमचं वर्णन करायचं एक ओवी, जे दोन दोन ओळींची ओवी करायला लागेल, काळजीचा महामेरू सकळ समर्थ कार्याचे आधारू, असे अनंतराव होते. अनंतराव नाही आहेत, बाळासाहेब त्यांचे धाकटे चिरण आहेत, पण थोरले चिरंजीव आहेत, त्यांची नातवंडे आता चांगली कामाला लागलेली आहेत. माझा त्यांच्या त्या मुलांशी आणि सुलूशी सुद्धा अजून संबंध आहे, घरगुती संबंध आमचे होते ना. पण ह्या सगळ्यामध्ये अनंतराव आज नाहीत ही खंत आहे आणि ती खंत राहील, पण त्याचबरोबर अनंतरावची आठवण सुद्धा कायम राहील. कारण एकदा सिनेमा काढला की तो निर्माताच होतो ना, आणि तो निर्माता काय म्हणजे माजी निर्माता होत नाही, सिनेमा निर्माता आधी असतो, मग तो ज्येष्ठ निर्माता होतो. तसं मी ज्येष्ठ निर्माता आत्ता आहे, पण त्यामागे हा अनंतरावांची मध्यस्थी आहे. अनंतरावांच्या स्मृतीला माझं मी अगदी मनापासून अभिवादन करतो. असा मित्र लाभणं माझ्या वडिलांना आणि त्यांनाही आमच्या वडिलांसाठी मित्र लाभणं ही भाग्याचं लक्षण आहे. आयुष्यामध्ये असे मित्र मिळणं हे पूर्वसुकृताचं योग आणि आपल्या वागण्यावरती असतं असं मला वाटतं. हा भाग इथे थांबवतो मी आणि पुढच्या भागामध्ये असेच दुसरे माझ्याहून थोडेसे वडील पण माझे मित्र वयानं मोठ्यास्त असले तरी आणि ते जाऊनसुद्धा आज जवळजवळ 28-30 वर्ष आले, असे कराडचे संगम ग्रुपचे संस्थापक मधुअण्णा कुलकर्णी यांच्या आठवणी मी पुढच्या भागात शेअर करणार आहे. तोपर्यंत नमस्कार.